आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचा आज अखेरचा दिवस आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा यंदाचा हा चौथा भाग ऑनलाईन असणार आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं अटक केलेले राज्याचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज मुंबईतल्या न्यायालयानं पंचवीस मार्चपर्यंत तपास संस्थेची कोठडी सुनावली मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी वाझे यांची काल चौकशी केल्यानंतर तपास संस्थेनं त्यांना अटक केली होती देशात काल सोळा हजार सहाशे सदतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आतापर्यंत देशभरातले एकूण एक कोटी नऊ लाख एकोणनव्वद हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यात आज आठ हजार आठशे एकसष्ट कोरोनाबाधित होऊन घरी परतले तर पन्नास रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला दरम्यान देशात आतापर्यंत दोन कोटी सत्त्याण्णव लाखांपेक्षा अधिक जणांचं कोविड एकोणवीस प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी पंधरा हजारांपेक्षा जास्त म्हणजेच सोळा हजार सहाशे वीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या बावीस लाख चौदा हजार तीनशे तेरा झाली आहे नागपुरात आज दोन हजार दोनशे बावन्न नव्या कोविड बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा एक लाख सत्तर हजार पाचशे दोन इतका झाला आहे आतापर्यंत एक लाख एकोणपन्नास हजार चारशे तेरा रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे नागपुरात उद्यापासून ये ते येत्या एकवीस मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे हा लॉकडाऊन कडक राहणार असून कोरोनाबाधित व्यक्ती फिरताना आढळली तर प्रथम रुग्णालयात आणि नंतर पोलीस कोठडीत पाठवू असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे दिव्यांग व्यक्तींच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सहभागाला तसंच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन असलेल्या नागपुरातील यशवंत स्टेडियम इथल्या समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वसन तथा दिव्यांग सक्षमीकरण केंद्र सीआरसीच्या मानसशास्त्र विभा, विभागाद्वारे दिव्यांग युवकांसाठी युवा टॅलेंट फेस्टिवलचं आयोजन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं होतं यात पंचवीस दिव्यांग युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या धावपटू ज्योती चव्हाण आणि प्राची गोडबोले यांना असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडियातर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यानं आयोजित दिल्ली अर्ध मॅरेथॉनमध्ये ज्योती चव्हाण हिनं एकवीस किलोमीटर शर्यतीत देशातून प्रथम तर प्राची गोडबोले हिनं बेचाळीस किलोमीटर शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावला भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज अहमदाबाद इथं खेळला आहे शेवटचं वृत्त हाती आला तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाच्या एकोणविसाव्या षटकात पाच गडी बाद एकशे धावा झाल्या होत्या मालिकेतला पहिला सामना जिंकून इंग्लंड संघ एक शून्यनं आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार